समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एराळा न्यूज। महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजता श्री विठोबा बिरोबा देवांच्या पालखीचं कुरोली गावातून श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात आगमन झालं। श्री सिद्धेश्वर मंदिरात दीपमाळ प्रज्वलित केल्यानंतर श्री सिद्धेश्वर महादेव आणि श्री विठोबा बिरोबा या दोन देवांच्या भेटीचा कार्यक्रम झाला। या भेटीला हरिहर भेट आणि शैव वैष्णव भेट असं म्हटलं जातं। याच पौराणिक आधारे 8 दिवसांनी श्री विठोबा बिरोबा देवाची यात्रा होते। त्या यात्रेचं निमंत्रण देण्यासाठी श्री विठोबा बिरोबांची पालखी श्री सिद्धेश्वर महादेवांना निमंत्रण देण्यासाठी येते अशी आख्यायिका आहे। हरिहर भेटीचा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती। श्री सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात गजनृत्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दोन्ही पालख्या श्री सिद्धेश्वर मंदिर येथून वाजत गाजत ढोल ताशे आणि गजीढोलच्या गजरात कुरोली गावातून बसस्थानक श्रीराम मंदिर तसेच मुख्य बाजारपेठ मार्गे मारुती मंदिरात आल्या। त्यानंतर मारुती मंदिरात गजनृत्य सादर करण्यात आलं। रात्री उशिरा श्री विठोबा बिरोबांची पालखी विठोबा माळावरील श्री विठोबा बिरोबा मंदिराकडे मार्गस्थ झाली आणि श्री सिद्धेश्वरांची पालखी भैरवनाथ मंदिराकडे जाऊन नंतर राजवाड्यात गेल्यानंतर श्री सिद्धेश्वर महादेवांची आरती झाली। भक्त मानकरी सेवेकरी यांना पान सुपारी देऊन उत्सवाची सांगता करण्यात आली। दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त सिद्धेश्वर मंदिरात हरिभक्त पारायण विलासराव गरवारे यांचं कीर्तन झालं। त्यानंतर चैतन्य गरवारे गोरखसाठी आणि सहकाऱ्यांनी संगीत साथ दिली। तर देवाच्या दर्शनासाठी सिद्धेश्वर मंदिर यशवंत बाबा आश्रम या ठिकाणी भाविकांची गर्दी झाली होती। विश्वस्त संपतराव देशमुख, गजानन देशमुख, वसंतराव पाटोळे, राजेंद्र वाडेकर, गजानन कुंभार यांनी स्वागत केलं। एराळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि शरद कदम, सिद्धेश्वर, कुरोली। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एराळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।